मुख्यमंत्र्यांची सभा नाही, हा कार्यकर्त्याचा छोटीशी बैठक होती. या ठिकाणी जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, सर्कल प्रमुख या निमित्ताने ही बैठक ठेवण्यात आलेली होती. पण हे बैठकीचं रूपांतर हे शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये तुम्हाला सांगतो की निर्माण झालं आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी शिवसैनिक उपस्थित झाले. विरोधकाचं आव्हान शिवसैनिकाला नसतं, ध्यानात ठेवा. शिवसैनिक आव्हान देत असतो आणि हे विरोधक तर तुम्हाला सांगतो की त्याच्यामुळं विरोधकच नाही राहिला. आमचा विरोधक तर खऱ्या अर्थानं आम्हाला असं वाटतंय की आमचा विरोधक हा वंचित असावा, कारण की त्यांच्याकडं मतदान, मला वाटते की कोणत्या प्रकारे तुम्ही मतदान त्यांच्याकडं आहे. आज या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीकडं बघून एक हिंदुत्वाचा बुलंद आवाज, या देशाला कुणाची जर गरज असेल तर ती मला वाटते नरेंद्रभाई मोदीची गरज आहे. नरेंद्रभाई मोदीला गरज नाही, मी अजून एकदा तुम्हाला सांगेल की या भारत देशाला जर कुणाची गरज असेल तर ती नरेंद्रभाई मोदीची गरज आहे, ध्यानात ठेवा. अहो तुम्हाला सांगतो, खरी सहानुभूती तर या पठ्ठ्याला आहे. हे जो पठ्ठा आहे ना गोरगरिबाचा नेता, मी तुम्हाला एवढंच सांगेल की या ठिकाणी दत्ता बापूचं मठ आहे, बरोबर आहे, आश्रम आहे, आणि त्या दत्ता बापूच्या मठाच्या जमिनीला खाणारा माणूस तुम्हाला निवडून आणायचा आहे का? दत्ता बापूची निस्वार्थपणे सेवा करणारा त्या माणसाला आपल्याला निवडून आणायचंय. मला वाटते की दत्ता बापूच्या जमिनीला 50 एकर जमिनीला त्या बहादुराने मला डबका दिलाय असं या इथं आल्याच्या नंतर आम्हाला कळालेलं आहे. नंबर 2 जे धंदे आहेत त्या धंदेवाल्याकडून म्हणून तुम्हाला सांगतो की पैसे घ्यायचे, हप्ते वसुली करायची, आणि मग त्या लोकांनी हप्ते दिले नाही म्हणून मला वाटते की इथलचा ज्यावेळेचा जो 2014 आमदार होता त्या इथलच्या स्थानिक लोकांनी त्याला बेदम मारहाण केली आणि ती त्यांनी कबूल केली हे सर्व जनतेला माहीत आहे. त्याच्यामुळं सर्वसामान्याचा शेतकऱ्याचा पुत्र या ठिकाणी बाबूराव कदम आहे, प्रचंड बहुमताने हे विजय होणार आहेत.